नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सरकारी नोकरीची सुवर्ण संधी इथे तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे. नोकरीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, त्या संबंधीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. नोकरीविषयक माहितीचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल, सरकारी नोकरी करू इच्छित असाल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे कोणत्या पदांसाठी ही भरती आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे, वेतन किती मिळणार आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. म्हणजे दिलेल्या पदांसाठी अप्लाय करायचं की नाही हे तुम्हाला समजेल. आणि या पदांसाठी तुम्ही इथे इलिजिबल नसाल तर आपल्या चॅनलवरती नोकरीविषयक माहितीचे बरेच व्हिडिओ ऑलरेडी अपलोड आहेत, नवनवीनसुद्धा बरेच व्हिडिओ येणार आहेत. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल तर आठवणीने आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे हे महत्त्वपूर्ण व्हिडिओ इथे तुम्हाला बघायला मिळतील, ज्यामध्ये राज्य सरकार अंतर्गत नोकरी, केंद्र सरकार अंतर्गत नोकरी, आरोग्य विभाग भरती, सैन्य भरती, बँक भरती, MPSC UPSC अंतर्गत भरती, तसंच ज्या काही स्पर्धा परीक्षा, सरकारी परीक्षा होतात, त्यांच्या तयारीसंबंधीची व्हिडिओ तुम्हाला इथे बघायला मिळतील. आणि ते व्हिडिओ दररोज न चुकता बघण्यासाठी नोटिफिकेशनचं बेल आयकनसुद्धा प्रेस करा. चला आता अजिबात वेळ वाया न घालवता आपल्या ह्या महत्त्वाच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजची जी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती इथे बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत नवीन नोकरीची जाहिरात आहे. BMC अंतर्गत नोकरीची सुवर्ण संधी तुमच्यासाठी आहे, तर नक्कीच या सुवर्ण संधीचा इथे फायदा करून घ्या. ऑफिशियल पेज तुम्हाला दिसतं आहे, ऑफिशियल वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याद्वारे संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल. आता जी जाहिरात आहे, जे नोटिफिकेशन निघालेलं आहे, ते आपण डिटेलमध्ये बघूया. म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई, MCGM, TN मेडिकल कॉलेज आणि BYL नायर हॉस्पिटल ॲडव्हर्टाइजमेंट नोटीस फॉर फिलिंग अ पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस. सहाय्यक प्राध्यापकाच्या या पोस्ट आहेत, असिस्टंट प्रोफेसरच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहेत, पण महानगरपालिकेअंतर्गत BMC अंतर्गत नोकरीचा तुम्हाला इथे अनुभव मिळणार आहे. सो ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम अ एलिजिबल कॅन्डिडेट फॉर अ वॅकंट पोस्ट ऑफ अ असिस्टंट प्रोफेसर इन व्हेरियस डिपार्टमेंट TN मेडिकल कॉलेज ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस बाय वॉक इन सिलेक्शन. सो कोणत्याही प्रकारची इथे एक्झाम किंवा परीक्षा तुमची होणार नाही आहे, थेट मुलाखतीद्वारे तुमचं इथे सिलेक्शन केलं जाणार आहे. कॅन्डिडेट हू फुलफिल द प्रिस्क्राईब टर्म अँड कंडिशन मेन्शन इन ॲडव्हर्टाइजमेंट शुड अप्लाय. सो जे प्रिस्क्राईब आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार आहेत, त्यांनी अप्लाय करायचं आहे. सो एज्युकेशन क्वालिफिकेशन इथे काय काय लागणार आहेत बघा. ॲज पर क्वालिफिकेशन लेड डाऊन बाय अ मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, मिनिमम क्वालिफिकेशन फॉर अ टीचर इन मेडिकल इन्स्टिट्यूशन रेकॉग्नायझेशन. सो फॉर सुपर स्पेशालिस्ट DM किंवा MCH तुमचं लागणार आहे, आणि बोर्ड स्पेशालिस्टसाठी MD, MS किंवा DNB असेल. त्याचबरोबर 1 year एक्सपिरियन्स ॲज अ सिनियर रेसिडेंट इन अ कन्सर्न सब्जेक्ट. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे तुम्हाला लागणार आहे ॲज अ सिनियर रेसिडेंट इन कन्सर्न सब्जेक्ट, ज्या सब्जेक्टमध्ये आहे, इन अ रेकग्नाइज अप्रूव्ड परमिटेड मेडिकल कॉलेज आफ्टर ॲक्वायरिंग MD, MS आणि DNB डिग्री, MSCIT सर्टिफिकेट आणि SSC पास विथ अ मराठी सब्जेक्ट हे कंपल्सरी तुमच्यासाठी इथे आहे. सो कोणते डिपार्टमेंट आहे, वॅकन्सी किती आणि क्वालिफिकेशन लागणार आहे. जनरल सर्जरीमध्ये इथे 1 वॅकन्सी आहे, ज्याच्यासाठी MS किंवा DNB तुमचं इन जनरल सर्जरी. पेडेट्रिक्सच्या पोस्ट आहेत इथे 1, ज्याच्यासाठी MD, DNB इन पेडेट्रिक्स. मेडिसिन पोस्ट आहेत 2, ज्याच्यासाठी MD किंवा DNB तुमचं इन मेडिसिन इथे लागणार आहे. पे स्केल इथे दिलेला आहे, 1 लाख रुपये पर मंथ तुम्हाला यासाठी इथे पे स्केल दिलं जाणार आहे. कॉन्ट्रॅक्ट इथे पिरियड दिलेला आहे, फ्रॉम डेट ऑफ जॉईनिंग, कधीपासून जॉईनिंग होईल त्याच्यानंतर, टील 30/6/2022, 30 जूनपर्यंत तुमचं हे कॉन्ट्रॅक्ट राहणार आहे. यासाठी तुम्हाला 1 लाखापर्यंत इथे वेतन दिलं जाणार आहे. सो टोटल 4 पोस्टसाठी ही वॅकन्सी आहे. कॉन्ट्रॅक्ट पिरियड दिलेला आहे, एज लिमिट इथे दिलेला आहे नॉट मोर दॅन 38 इयर, 38 वर्षापेक्षा इथे वय जास्त नसावं. ॲप्लिकेशन फी इथे आहे तुमची 590. फॉर ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला मिळणार आहे. ॲप्लिकेशन फॉर्म विल बी अवेलेबल इन अ रेव्हेन्यू डिपार्टमेंट ऑफ अ नायर हॉस्पिटल अँड फीज फॉर ॲप्लिकेशन शुड बी पेड इन अ रेव्हेन्यू डिपार्टमेंट ऑफ अ नायर हॉस्पिटल. सो ज्यांना या पदांसाठी अप्लाय करायचं आहे, रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे नायर हॉस्पिटलचं, तिथे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म मिळेल आणि फॉर्म फीसुद्धा तिथेच सबमिट करायची आहे. जनरल कंडिशन इथे दिलेल्या आहेत पूर्ण, सो त्या नीट वाचा आणि त्यानंतरच इथे अप्लाय करा. ही जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेली आहे, त्याद्वारे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल. सो ही जी अपॉइंटमेंट आहे ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे.
कॉन्ट्रैक्ट बेसिस अपॉइंटमेंट कैंडिडेट विल बी डिसकंटिन्यू एट एनी टाइम ऑफ अ रिक्वायरमेंट इफ नॉट रिक्वायर्ड. सो त्यांनी पीरियड दिलेला आहे पण त्याच्यापूर्वी जरी गरज नसेल तरी हे कॉन्ट्रॅक्ट तुमचं कॅन्सल केलं जाऊ शकते इथे. सो पूर्ण माहिती आहे ती नीट वाचा आणि त्यानंतरच इथे अप्लाय करा. सो यासाठी तुमचं जे आहे इथे लागणार आहे प्रिस्क्राइब ॲप्लिकेशन मस्ट बी फिल्ड बाय कॅन्डिडेट इन हिज ऑर हर ओन हँडरायटिंग. सो जो फॉर्म तुम्ही कलेक्ट कराल तुम्हाला तुमच्या हँडरायटिंगमध्ये भरायचा आहे. मस्ट बी कम्प्लीट इनकम्प्लीट अनप्रिस्क्राइब ॲप्लिकेशन विल नॉट बी कन्सिडर. सो फॉर्म नीट भरा नाही तर चुकीचा किंवा अर्धवट ॲप्लिकेशन तुमचं इथे ॲक्सेप्ट केलं जाणार नाही आहे. कॅन्डिडेट हू आर इन अ म्युन्सिपल सर्व्हिस मस्ट फॉरवर्ड देअर ॲप्लिकेशन विथ नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. रिसंट पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे ॲप्लिकेशनवरती. त्याच्यावरती तुमची सिग्नेचर करायची आहे इन प्लेस ऑफ प्रिस्क्राइब प्लेस. कॅन्डिडेट मस्ट मेक शुअर दॅट ही इज कम्प्लिटली क्वालिफिकेशन अँड कंडिशन. कॅन्डिडेट कॅन बी कॅन्सल ॲट एनी टाइम ॲट एनी स्टेज इफ कॅन्डिडेट इज नॉट फुलफिलिंग द रिक्विसाइट क्वालिफिकेशन आणि कंडिशन. सो ज्यांनी ज्या क्वालिफिकेशन आणि कंडिशन दिल्या आहेत त्या ज्या पूर्ण करता त्यांनीच इथे अप्लाय करायचं आहे. ॲड्रेस ऑफ करस्पॉन्डन्स मस्ट बी क्लिअर अँड कम्प्लीट विथ अ पिनकोड नंबर टेलिफोन नंबर अँड मोबाईल नंबर विथ ईमेल आय डी मस्ट बी कॉट इन ॲप्लिकेशन. सो तुमचा टेलिफोन नंबर मोबाईल नंबर काय असेल ईमेल आय डी तो कंपल्सरी तिथे लिहायचा आहे. डॉक्युमेंट तुम्हाला काय काय लागणार आहे लिस्ट दिलेली आहे. अ कॅन्डिडेट मेस्ट सबमिट देअर अटॅस्टेड झेरॉक्स कॉपीज ऑफ लिव्हिंग सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे आधार कार्ड झेरॉक्स पॅन कार्ड झेरॉक्स एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन मार्कशीट विथ अ मराठी सब्जेक्ट. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तुमचं 10वी जे SSC झालेलं आहे मराठी सब्जेक्ट कंपल्सरी तुम्हाला असणं आवश्यक आहे तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. हायर सेकंडरी एक्झामिनेशन मार्कलिस्ट MSCIT सर्टिफिकेट एम्प्लॉयमेंट क्वालिफिकेशन सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट इश्यूड बाय कॉम्पिटंट अथॉरिटी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार आहे. लेटेस्ट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट फॉर मॅरिड फिमेल कॅन्डिडेटसाठी मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट कॉपी ऑफ अ नेम चेंज इफ नॉट अवेलेबल मॅरिड फिमेल कॅन अप्लाय विथ देअर बिफोर मॅरेज नेम. सो तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट कॉपी नसेल तर तुम्ही तुमच्या लग्नाच्या आधीच्या नावाने सुद्धा अप्लाय करू शकता. सो कॅन्डिडेट मस्ट फिनिश अटॅस्टेड झेरॉक्स कॉपीज अंडर ग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएट एक्झामिनेशन पासिंग सर्टिफिकेट इफ पास्ड इन मोर दॅन फर्स्ट अटेम्प्ट. सो सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी अपॉइंटमेंट ॲट अ TN मेडिकल कॉलेज. सो पूर्ण ह्या अटी शर्ती ज्या दिलेल्या आहेत त्या नीट वाचा आणि त्यानंतरच इथे अप्लाय करा. स्पेशल इन्स्ट्रक्शन आहे ॲप्लिकेशन इन प्रिस्क्राइब फॉर्मॅट कम्प्लीट रिस्पेक्ट रिसेंट पासपोर्ट साईज तुमचा इथे फोटो लावायचा आहे आणि तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे इन अ डिस्पॅच सेक्शन ग्राउंड फ्लोर ऑफ TN मेडिकल कॉलेज अँड नायर हॉस्पिटल मुंबई ऑन बिफोर 27/4/2022. 27 एप्रिल पूर्वी तुमचे 4 वाजेपूर्वी तुमचे हे अर्ज तुम्हाला इथे द्यायचे आहेत. ॲप्लिकेशन रिसीव आफ्टर प्रिस्क्राइब डेट अँड टाइम विल नॉट बी कन्सिडर. सो त्यानंतर इथे आलेले अर्ज तुमचे ॲक्सेप्ट केले जाणार नाही. डेट ऑफ इंटरव्ह्यू जी आहे ती तिथे नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहे. व्हेन्यू असणार आहे तुमचा इंटरव्ह्यूचा चेंबर्स ऑफ डीन TN मेडिकल कॉलेज. सो संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे. नक्कीच यासाठी अप्लाय करा तुम्ही जर यासाठी एलिजिबल असाल तर. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा मित्रांनो. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.